हवामान अनुकूल नसल्यामुळे गेल्या जवळपास एक आठवडाभर मान्सूनमध्ये फार विशेष प्रगती झाली नाही महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर जळगाव अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत मान्सून प्रगतीची उत्तर सीमा पोचलेली आहे आणि विदर्भाच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून अजून पोचायचा आहे येत्या दोन ते तीन दिवसात या भागांपैकी काही भागांमध्ये मान्सून पोहोचू शकतो हो असं आयम म्हणणं आहे मेडन ज्युलियन ऑसिलेशन नावाचं एक क्षेत्र असं की जे क्षेत्र भारतीय उपखंडावर असताना किंवा हिंदी महासागरावर असताना या भागांमध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार होतात आणि पावसामध्ये वाढ होत असते गेले काही दिवस हे क्षेत्र हिंदी महासागरावर नव्हतं मात्र आता जूनच्या अखेरीस हे क्षेत्र हिंदी महासागरावर येण्याची अपेक्षा आहे आणि ते जेव्हा येईल त्यानंतर मान्सूनमध्येही प्रगती होईल आणि पावसातही हो वाढ होईल असं सांगितलं जात आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापू शकतो असं मॉडेलमधून दिसून येत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट